रेल्वे सेवा वेगवान आणि अत्याधुनिक करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्न करत आहे. आता देशातली पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली आहे. ही ट्रेन लवकरच देशवासियांच्या सेवेत येत आहे. ही ट्रेन कशी असणार, तिचा वेग किती असणार, ती कोणत्या शहरात धावणार, याबाबत आज लेट्सअप विषय सोपामध्ये सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी श्रीकांत खानवे, तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ट्रेनच्या पहिल्या मॉडेलची पाहणी केली. ही ट्रेन बंगळुरूमधील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडने तयार केली आहे. 20 सप्टेंबर रोजी ही ट्रेन रेल्वेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. 10 दिवस या ट्रेनची कठोर चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर 2 महिने या ट्रेनची रेल्वे रुळावर चाचणी घेण्यात येईल. येत्या डिसेंबर किंवा पुढच्या वर्षीच्या जानेवारीत ही ट्रेन सुरू होऊ शकते. ही ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी असणार आहे. ही ट्रेन उच्च दर्जाच्या ऑस्टिनेटिक स्टेनलेस स्टीलपासून बनवली गेली आहे, ज्यामध्ये क्रॅश बफर आणि कपलर्सचा समावेश आहे. पहिल्या प्रोटोटाईपमध्ये 16 कोच असतील, ज्यामध्ये 11 AC 3 Tier कोच, 4 AC 2 Tier कोच आणि 1 AC 1st क्लास कोच असतील. तसेच 2 डबे SLR असतील. 16 डब्यांची ही ट्रेन 823 प्रवासी वाहून नेण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे, ज्यामध्ये AC 3 टायरमध्ये 611 बर्थ, AC 2 टायरमध्ये 188 बर्थ, AC 1मध्ये 24 बर्थ आहेत. या नव्या ट्रेनमध्ये संतुलन आणि स्थिरतेवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे, त्यामुळे ट्रेनच्या आत आवाज कमी होईल. नवीन कपलर तंत्रज्ञानामुळे ट्रेनचे वजन कमी आणि मजबूती अधिक आहे. ही एक अत्याधुनिक आणि आरामदायी ट्रेन आहे, जी लांब पल्ल्याच्या प्रवासाला सोयीस्कर आणि आरामदायी बनवते. ही ट्रेन राजधानी एक्सप्रेस तेजस एक्सप्रेस गाड्यांपेक्षा खूप चांगली आहे आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांपेक्षा वेगवान मानली जात आहे. ही 160 किमी प्रति तास वेग असलेली सेमी हायस्पीड ट्रेन असणार आहे. या ट्रेनची ट्रायल ताशी 180 किलोमीटर वेगाने घेतली जाणार आहे. ट्रेनमध्ये आरामदायी बर्थ, स्वच्छ आणि आधुनिक टॉयलेट्स असतील. हायस्पीड वायफाय, रीडिंग लाईट्स, हायस्पीड मोबाईल चार्जिंग पॉईंट्स यासारख्या सुविधा असतील. मॉड्युलर पॅन्ट्री, डिस्प्ले पॅनल, CCTV AC, प्रथम श्रेणीच्या डब्यात गरम पाण्याचा शॉवर, तसेच प्रवाशांना साहित्य ठेवण्यासाठी जास्त जागा असणार आहे. तर दिव्यांग प्रवाशासाठी वेगळा विशेष बर्थ देखील असणार आहे. या वर्षाच्या अखेरीस ही ट्रेन रुळावर धावण्यास सुरुवात करेल अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. 2 वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केल्या जाणार आहे, परंतु अद्याप मार्ग निश्चित करण्यात आलेला नाही. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये दिल्ली मुंबई किंवा दिल्ली कोलकाता मार्गावर ही सेवा सुरू केली जाऊ शकते. या गाड्यांचे भाडे देखील अद्याप ठरलेले नाही. ही ट्रेन भारतातील उच्च सुविधांनी सुसज्ज असलेली तरी तिचे भाडे राजधानी शताब्दी या गाड्यांच्या भाड्यापेक्षा 10 ते 15% जास्त असू शकते असा अंदाज आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.